आज से हर जगह नवरात्रि उत्सव शुरू हो गया है। साथ ही 3.5 शक्तिपीठों में से एक नांदेड़ जिले के माहूर तालुका में रेणुका माता का नवरात्रि उत्सव आज से शुरू हो गया है। रेणुका माता की पूजा और आरती से नवरात्रि की शुरुआत हो गई है। संस्थान की ओर से नवरात्रि के 9 दिनों तक विभिन्न कार्यक्रम भी आयोजित किए जाते हैं। इस समय रेणुका माता के दर्शन के लिए भक्तों की भीड़ उमड़ पड़ी। आज अश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापना आत्ताच पार पडली आहे। मातेची महापूजा अलंकार पूजा होऊन या ठिकाणी आता कुमारिका पूजनाचा कार्यक्रम संपन्न होतो आहे। सर्व भाविक भक्तांनी मातेच्या दर्शनाचा व येथील महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा। सर्व भाविक भक्तांसाठी माहूरगडापासून ते गडापर्यंत येण्यासाठी वाहन बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे। गडावर आल्यानंतर पायऱ्या चढून येते वेळेस ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यानंतर आरोग्यविषयक सुविधा 2-3 ठिकाणी पायऱ्यावर, गडावर आणि भगवान परशुराम मंदिराकडे उपलब्ध आहे। पायऱ्या चढत असताना किंवा त्यानंतर कोणा भाविक भक्तास जर काही त्रास झाला तर याचा सुद्धा भाविक भक्तांनी अवश्य उपयोग करावा। त्याचप्रमाणे रेणुका मातेचे दर्शन घेतल्यानंतर भाविक भक्तांना दिवसभर महाप्रसादाची व्यवस्था आहे। सकाळी 11 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत महाप्रसाद अन्नदान भगवान परशुराम मंदिराकडे चालू असते। मातेचे दर्शन घेऊन महाप्रसादाकडे गेल्यानंतर तिथूनच बाहेर जाण्यासाठीचा मार्ग उपलब्ध आहे। यावर्षी अक्षरशः म्हणजे आत्ता येत्या 1 आठवड्याच्या आत हा मार्ग ताबडतोब नवीन तयार करण्यात आलेला आहे। समोरच्या भागामध्ये या ठिकाणी लिफ्ट आणि स्कायवॉकचे काम चालू असल्यामुळे भाविक भक्तांना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये म्हणून हा मार्ग तयार करण्यात आला आणि या रस्त्याचा भाविक भक्तांनी वापर करावा व कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास संस्थांच्या कार्यालयाशी किंवा ठिकठिकाणी जे आमचे सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्याशी संपर्क करावा। जय जगदंब, जय जगदंब, जय जगदंब। ब्युरो रिपोर्ट, NBC News।